बातमी अजित पवारांसंदर्भात. दिवाळीत लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार, भाऊबीजेला रिकाम्या हातानं पाठवणार नाही. बीड मधील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही खुशखबर दिलेली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणार आहे हा अजित दादांचा वाद आहे असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे. दिवाळीच्या आधीच 3000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आणि अजित दादांनीच असा वादा दिलाय. तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओळणी देणार म्हणजे देणार. त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅन्समन पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला, आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे, अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.